सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 325 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या, निकाल सुद्धा जाहीर झाले. थेट सरपंच निवडीचा मुद्दा आणि त्यामुळे ग्रामपंचायतीचं गडद झालेलं राजकारण यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीनं लढली गेली. राणेंच्या समर्थ विकास पॅनेलची या निवडणुकीत सरशी झाली असली तरी शिवसेना, गाव विकास पॅनेल आणि काही ठिकाणी भाजपनं मारलेली मुसंडी दुर्लक्षून चालणार नाही. दिवाळीच्या आदल्या दिवशी जिल्ह्यातल्या 325 ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम शांत झाला. तरी देखील ग्रामपंचायत निवडणुकीत आपलीच सत्ता असल्याच्या दावे प्रतिदाव्याचे फटाके फुटतच आहेत. ग्रामपंचायत निवडणुका आता पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत. आता जरी थेट सरपंच निवड असली तरी पूर्वी गावातल्या एखाद्या प्रतिष्ठित आणि प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यात सरपंच पदाची माळ आपसुकच पडायची. त्या सरपंचाची जी राजकीय बांधिलकी असेल तीच साधारण गावाची राजकीय बांधिलकी मानली जायची. पण गेल्या 20 वर्षात यात बराच फरक झालाय. जेवढी स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्तास्थानं तुमच्याकडे त्यावर लोकसभा विधानसभा निवडणूक लढवणं अधिक सुरक्षित असं समीकरण रूढ झालं. त्यामुळेच ग्रामपंचायतीला महत्त्व आलं, निधी वाढला, त्या निधीचा फायदा कसा उठवायचा हे सुद्धा ठरू लागलं. म्हणूनच या ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी राजकीय पक्षात स्पर्धा सुरू झाली. त्यात यावेळी थेट सरपंच निवडीमुळे सदस्य फोडाफोडीला देखील संधी नाही. म्हणूनच यावेळीच्या निवडणुकीत प्रचंड चुरस पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी राजकीय पक्षांनी गावचा कल बघून जास्तीत जास्त प्रभाव टाकणाऱ्या आणि मतांच्या गणितात बसणाऱ्या उमेदवारांचं पॅनेल उभं केलं. जिथे अशी संधी मिळाली नाही त्या ठिकाणी गाव विकास पॅनेलसोबत मैत्रीपूर्ण भूमिका स्वीकारली. ग्रामपंचायत निवडणूक निकालाकडे पाहिलं तर राजकारणापेक्षा गावातले स्थानिक मुद्देच अधिक प्रभावशाली असल्याचं दिसतं. तसंच उमेदवार, त्याचं घराणं, त्याचं काम, स्थानिक प्रश्नांची त्याला असलेली जाण, देवस्थानातली मानपानं या गोष्टी यावेळीच्या निवडणुकीवर प्रभाव टाकणाऱ्या ठरल्या. त्यामुळे पक्षाचा कितपत प्रभाव पडला हे शोधावं लागेल. म्हणूनच पक्षांच्या दाव्यावरून ग्रामपंचायतीचं संख्याबळ आजमावणं थोडं धाडसाचं ठरेल. पण म्हणून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचं यश नाकारून चालणार नाही. त्यांनी घेतलेली आघाडी मोठीच म्हणावी लागेल. दुसऱ्या बाजूला काँग्रेस अस्तित्वहीन झाल्याचं चित्र या निवडणुकीत दिसलं. त्यांनी लढाईपूर्वीच मैदानातून काढता पाय घेतला. त्याचा फायदा देखील स्वाभिमान पुरस्कृत समर्थ विकास पॅनेलला झाला. तसंच राणेंना मानणारा एक मतदार गट आहे. गावागावात राणेंची संघटना मजबूत आहे. या सर्व गोष्टींचा फायदा समर्थ विकास पॅनेलला झाला. शिवसेना आणि भाजप यांनी देखील गेल्या वेळेच्या तुलनेत चांगल्या जागा मिळवल्यात. गावोगावी संघटना मजबूतीकरण त्यांना फायदा मिळून गेलं. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं अपयश पक्षाला आत्मपरीक्षण करायला लावणार आहे. यावेळच्या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तरुण पिढीचा राजकीय प्रवेश. ही तरुणाई तिशी पस्तीसच्या आतली आहे आणि विशेष म्हणजे बऱ्याच ठिकाणी या तरुणांना मतदारांनी स्वीकारलंय. म्हणजेच लोकांना आता बदल हवाय असं चित्र या निवडणुकीनं समोर आणलंय. एकूणच या निवडणुकीचा आढावा घेता ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीचा आकडा काहीसा फुगवून सांगितला जातोय. पण स्थानिक पातळीवर पाहिलं तर हे चित्र वेगळं असल्याचं जाणवतंय. बऱ्याच पॅनलना पक्षीय लेवल नकोय. त्यामुळे कोणाकडे किती गावची सत्ता आहे हे सध्या तरी सांगणं कठीण आहे. या निवडणुकीनं काय दिलं याचा विचार केला तर तरुण उमेदवार दिले, जनतेतून थेट सरपंच दिले, त्यांना 5 वर्षाची कारभाराची हमी दिली, नारूरसारख्या गावानं पहिल्यांदाच आदिवासी महिला सरपंच दिली, काही दिग्गजांच्या पराभवानं त्यांना आत्मपरीक्षण करण्याची संधीसुद्धा दिली. म्हणूनच या निवडणुकीतून योग्य तो धडा प्रत्येकजण घेईलच असंच यानिमित्तानं म्हणावं लागेल. ब्युरो न्यूज कोकण नाव कुडाळ.